इयत्ता आठवी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत युरोप आणि भारत भाग दोन। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण युरोप आणि भारतात घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या दुसऱ्या भागामध्ये काय काय घडतात ते आज अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहासातील आधुनिक युगाचा कालावधी इसवी सनाच्या 18व्या शतकापासून मानला जातो। आधुनिक भारताचा इतिहास हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश इंग्रजी सत्तेचा शासनकाल होय। आणि आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते। आधुनिक भारताच्या इतिहासाचा हा जो कालखंड आहे तो अभ्यासताना आपल्याला त्या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो। युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक। हे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध अशा घटनांमुळे 13व्या ते 16व्या शतकामध्ये आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात। युरोप आणि भारत भाग एक मध्ये आपण ज्या घटकांचा अभ्यास केला त्यामध्ये आपण प्रबोधन युग भौगोलिक शोध आणि धर्मसुधारणा चळवळ या घटकांचा विस्ताराने अभ्यास केला आहे। युरोप आणि भारत भाग दोन मध्ये आपण अभ्यासणार आहोत क्रांतीयुग। प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली आणि याच काळात अनेक क्षेत्रात क्रांती घडून आली। युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं, फ्रेंच राज्य क्रांती घडली आणि औद्योगिक क्रांती ही झाली। म्हणजे इसवी सन 18व्या आणि 19व्या शतकात या सर्व क्रांतिकारी घटना घडल्या। 18व्या आणि 19व्या शतकात घडलेल्या या क्रांतिकारक घटकांमुळेच हा जो कालखंड आहे हा कालखंड क्रांतीयुग म्हणून ओळखला जातो। आपण युरोप आणि भारत भाग दोन मध्ये अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्य क्रांती आणि औद्योगिक क्रांती यांचा विस्ताराने अभ्यास करूया। मानवी जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या घटना म्हणजे क्रांती होय। प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली, याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली। पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला। प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले। या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते।
या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना मिळाली. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली, म्हणजेच राजकीय क्षेत्रातील क्रांती घडून आली. याच काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला आणि कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1669 च्या बिल ऑफ राईट्स मुळे राजाच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले आणि अमेरिका खंडामध्ये असलेली जी संपत्ती आहे ती युरोप खंडामध्ये आणण्याचा विचार युरोपियांचा होता आणि त्यात ते यशस्वी होते. म्हणजे युरोपीय लोकांनी अमेरिकेवरती साम्राज्य उभे केले होते. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश जे आहेत ते ताब्यात घेतले आणि तेथे आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर ह्या 13 वसाहती स्थापन केल्या होत्या. इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. वसाहत संबंधी इंग्लंडचे जे धोरण होत हे धोरण अत्यंत कडक होत. इंग्लंडने वसाहतील चहा, साखर, धान्य इत्यादी मालांवर कर बसवले. वसाहतींवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावे, वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करू द्यावा अशी मागणी तेथील नागरिक करू लागले. इंग्लंडने याला नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला. विद्यार्थी मित्रांनो, याच वेळेला घडलेली एक ऐतिहासिक घटना म्हणजे 1773 साली अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या इंग्लिश जहाजावरील चहाच्या पेट्या नागरिकांनी समुद्रात फेकून दिल्या आणि यालाच बोस्टन टी पार्टी असे म्हणतात आणि ही एक ऐतिहासिक नोंद घेण्यासारखी घटना होय. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतींविरुद्ध युद्ध पुकारले आणि हे जे युद्ध झाले या युद्ध अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी झालेलं युद्ध होत. अमेरिका आणि युरोप यांच्यामधलं हे युद्ध. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन व थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला, ज्याला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका USA अमेरिकेची संयुक्त संस्थाने असे संबोधले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फ्रेंच राज्यक्रांती काय होती ते आता अभ्यासूया. फ्रान्समधील राज्यकर्ते विलासी बनले होते. बाहेरच्या जगातील घडामोडींकडे त्यांचे लक्ष नव्हते. प्रजेच्या कल्याणासाठी ते काहीही करत नव्हते. आर्थिक दिवाळखोरी माजली होती आणि त्यामुळे
जनतेची राजाविषयी निष्ठा कमी होऊ लागली। या काळात फ्रान्समध्ये सामाजिक विषमता तीव्र झाली होती। फ्रेंच समाजात तीन वर्ग होते। पहिला वर्ग वरिष्ठ धर्मगुरूंचा व दूसरा वर्ग हा अमीर उमरावांचा। या दोन वर्गांचे संख्याबळ फ्रान्सच्या लोकसंख्येत नगण्य होते, पण देशाच्या जमिनींपैकी सुमारे 80% जमीन त्यांच्या मालकीची होती। याशिवाय ये त्यांना अनेक सवलती असत। हे वर्ग ऐषारामी जीवन जगत होते। आणि तिसरा वर्ग जो होता, या तिसऱ्या वर्गात व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, कामकरी, भूदास इत्यादींचा समावेश होता। त्या वर्गातील लोकांचे उत्पन्न कमी असून कराचा सर्व बोजा त्यांच्यावरच होता। वरिष्ठ वर्ग व सामान्य लोक यांच्यात मोठी सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण झाली होती आणि या विषमतेला सुरुंग लावण्याचं काम तिसऱ्या वर्गाने केले। फ्रान्समधील जनतेच्या हालअपेष्टा वाढत गेल्या, त्यामुळे जनतेतील असंतोष पराकोटीला पेटला आणि क्रांतीचा भडका उडाला। संतप्त जमावाने 14 जुलै 1789 रोजी बॅस्टिल या तुरुंगावर हल्ला केला। हा आहे बॅस्टिलचा तुरुंग आणि त्या बॅस्टिलचा पाढाव केला। तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, बॅस्टिलचा हा तुरुंग जो आहे, हा तुरुंग अनियंत्रित राजेशाही व अन्यायाचे प्रतीक होता आणि म्हणूनच फ्रान्समधील जनतेने त्यांचा जेव्हा असंतोष पराकोटीला केला तेव्हा त्यांचा जो भडका उडाला, त्या संतप्त जमावाने या बॅस्टिल तुरुंगावरच त्यावेळेला हल्ला केला होता आणि तो दिवस होता 14 जुलै 1789। अन्यायी राजेशाही विरुद्ध सामान्य जनता पेटून उठली होती। इसवी सन 1789 रोजी फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजाईशाही विरुद्ध उठाव केला। संतप्त जनतेने फ्रान्समधील सामंतशाही उलथून टाकली। फ्रान्समध्ये मॉन्टेस्क्यू, वॉल्टेअर व रुसो या विचारवंतांनी नवे विचार मांडले। मॉन्टेस्क्यू याने कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यूने मांडला। वॉल्टेअरने सामाजिक विषमतेवर टीकेची झोड उठवली आणि रुसोने सामाजिक करार या ग्रंथातून जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला। विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंच राज्य क्रांतीने मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रकट केला होता आणि आपल्या प्रजासत्ताकाची स्थापना केली आणि म्हणूनच ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते। फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली। जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतींमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे। आता आपण युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती याचा अभ्यास करूया। 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले। बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या साह्याने आता उत्पादन होऊ लागले। छोट्या घरगुती उद्योगांची जागा आता मोठमोठ्या कारखान्यांनी घेतली।
आणि मोठमोठे कारखाने स्थापन होऊ लागले. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. पॉवरलूम मशीन आल्या. मोठे मोठे कारखाने निर्माण झाले आणि औद्योगिक क्रांती सुरू झाली. याच वेळेला स्टीफनचे वाफेचे इंजिन आले आणि आगगाडी ही पहिल्यांदा युरोपमध्ये धावली. इंग्लंडमधली पहिली आगगाडी 1830 मध्ये सुरू झाली होती. बघा, ही आगगाडी जेव्हा सुरू झाली त्यावेळेला लोक तिच्याकडे आश्चर्याने बघताना तुम्हाला या चित्रात दिसत आहे. भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये धावली आणि त्यावेळेला सर्व लोकांना ही गाडी पाहून खूप मोठं आश्चर्य वाटलं होतं, कारण भारतामध्ये गाडीला बैल घोडा हे जोडलेले असायचे आणि या गाडीला तर काहीच जोडले नव्हते. ते पाहून लोक आश्चर्याने पाहत होते आणि आज तर या रेल्वेचं जाळं भारतभर पसरलेलं आहे. ज्या वेळेला जलवाहतूक सुरू झाली तेव्हा नाव वलवून किंवा शिडाच्या होडीने प्रवास केला जात होता, पण 18व्या शतकामध्ये आगबोट आली आणि वाहतुकीची नवी साधने सुरू झाली. जणू काही यंत्रयुगच अवतरलं. युरोपमध्ये अवतरलेल्या या यंत्रयुगालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. याच काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली. इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना अशी केली जाऊ लागली. औद्योगिक क्रांतीचे कोणते परिणाम दिसून आले ते आपण आता पाहूया. ए, आर्थिक प्रगतीला वेग आला. 2, नव्या बाजारपेठा यांची उपलब्धता दिसून आली. 3, शहरांची वाढ झाली. 4, सर्वसामान्य माणसांचे जीवनमान सुधारले. 5, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये प्रगती झाली. 6, एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला. आणि 7, पैसा मानवी यशाचे मोजमाप होऊ लागले. तर हे सर्व औद्योगिक क्रांतीचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला दिसून आले. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात अभ्यासले की युरोप आणि आशियाई देशांमध्ये व्यापार होत होता आणि युरोपीय माल किंवा आशियाई माल हा युरोपमध्ये नेण्याचा जो मार्ग होता हा खुष्कीचा मार्ग होता आणि तो इस्तंबूल मधून जात होता, पण हा मार्ग तुर्कांनी बंद केल्यामुळे युरोपीय देशांसाठी आशियाकडे जाणारा मार्ग बंद झाला आणि मग त्यामुळे काय झाले तर नव्या सागरी मार्गांचे शोध लागले. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले, मात्र एकट्या व्यापारास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला.
यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योग केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. युरोप आणि भारत भाग दोन मध्ये आपण क्रांतीयुग अभ्यासले. युरोप आणि भारत भाग तीन मध्ये आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद अभ्यासणार आहोत. त्यामुळे भाग तीन तुम्ही पाहायला विसरू नका. आणि हो, युरोप आणि भारत यांचा संपूर्ण अभ्यास करायचा असेल तर त्याचा भाग एक सुद्धा अवश्य पहा. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? तुम्हाला माझा पाठ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला या माझ्या पाठाचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.